नमस्कार, जय सद्गुरु रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत। आज आपण तांदूळ आणि मिश्र डाळीचे आप्पे कसे बनवायचे ते बघणार आहोत। हे आप्पे चवीला चवदार, वरून कुरकुरीत व आतून एकदम मऊसर बनून तयार होतात। तर ही एक हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी असणार आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूयात। 2 वाटी तांदूळ, 1 वाटी मूग डाळ, 1 वाटी हरभरा डाळ, 1 वाटी पांढरी उडीद डाळ आणि 4 चमचे तूर डाळ घेतलेली आहे। हे सर्व तांदूळ आणि डाळी मी 5 ते 6 तास भिजवून घेतलेले आहेत। तुम्ही ते पाहू शकता। या इथे एका मोठ्या पातेल्यामध्ये मी या सर्व डाळी आणि तांदूळ 5 ते 6 तास भिजवून घेतलेला आहे। छान भिजलेला आहे। आता आपण हे पुन्हा एकदा स्वच्छ धुवून निथळून त्यातलं पाणी काढून मिक्सरला वाटून घेणार आहोत। या इथे आपण तांदूळ आणि डाळीतलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलंय। आता आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेणार आहोत। असं एकदम रवाळ वाटून घ्यायचंय आपल्याला। या इथे आपल्या डाळी आणि तांदूळ याचं मिश्रण वाटून झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही। आता हे मिश्रण आपण 2 तास आंबवण्यासाठी ठेवणार आहोत, त्यानंतर आप्पे करूयात। आपलं हे मिश्रण छान आंबवून झालेलं आहे। आता आपण त्यामध्ये भिजवलेले 1 वाटी पोहे टाकणार आहोत। हे पोहे 1-5 मिनिटच मी भिजवून ठेवले होते आणि मिक्स करून घेऊयात आपण। पोहे मिक्स करून झाल्यानंतर आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ। मिक्स करून घेऊया। या इथे मी एका भांड्यामध्ये थोडं पीठ काढून घेतलेलं आहे। आता आपण त्या पिठामध्ये टाकणार आहोत बारीक चिरून घेतलेला कांदा, बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, कोथिंबीर आणि हे मिक्स करून घेणार आहोत। या इथे आपण गॅसवर आप्पे पात्र गरम करून ठेवलेलं आहे। आता आपण त्याला थोडंसं तेल लावून घेणार आहोत साईडने। या इथे आप्पे पात्रामध्ये आपण हे मिश्रण टाकून घेतलेलं आहे। आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून या इथे मी आप्पे पलटून घेतलेले आहेत। ती व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाली। इथे पाहू शकता पलटी केल्यानंतर आप्पे खूपच छान दिसत आहे। कलर पण एकदम छान आलेला आहे आणि क्रिस्पी दिसत आहेत। या इथे आपले आप्पे तयार झालेले आहेत। गॅस बंद करून घेऊयात। हे आप्पे आपण चटणी बरोबर खाऊ शकतो। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। धन्यवाद।